नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजकालच्या लाईफ मध्ये किंवा आजच्या जीवनामध्ये भरपूर लोक अशीत की ज्यांना केसावरच्या समस्या येतात. मी कुणाचं हे करत नाही मित्रांनो की कुणाला नावं ठेवत नाही वगैरे काय, कारण कसं आहे ना, कोणाकुणाचे पाण्यामुळे म्हणा किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्याच्यामुळे केस गळती होते किंवा कोणाला टक्कल पडतं आणि या गोष्टीमुळे त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो किंवा अनेक गोष्टी होतात, कोणाचं लग्न मोडतं किंवा कोणाला काय अडचणी येतात. मित्रांनो, मी तुम्हाला आज एक असा दवाखाना सांगणार आहे की जिथं तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट करायची गरज नाही पडणार आहे. जर तुमची नॅचरल विरळ झालेली असतील केस किंवा पुढे टक्कल वगैरे पडलेला असेल, केस गेलेले असतील, तर तुम्हाला तिथं केस येऊ शकतात. कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे मित्रांनो, 6 महिने मी तिथं ट्रीटमेंट घेतलेली आणि आता तुम्ही बघू शकता माझी पूर्ण केस. मी कुणाची ब्रँडिंग करत नाही किंवा कोणाला सांगत नाही, फक्त तुमच्यासाठी जे की खरंच ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. खरं तर मित्रांनो, तुम्ही माझे अगोदरचे 1-2 पहिले व्हिडिओ बघितले तर तुम्हाला समजून येईल की माझ्या केसांमध्ये आताच्या आणि अगोदरच्या केसांमध्ये किती डिफरन्स आहे. तर मित्रांनो, यासाठीच तुम्हाला एक चांगला दवाखाना आहे जिथं मी आता चाललेलो आहे. माझ्यासोबत एक माझा मित्र आहे, माझी ट्रीटमेंट कम्प्लीट झालेली आहे आणि माझा अनुभव बघून त्याला जायची इच्छा झालेली आहे, त्यामुळे मी त्याला घेऊन जात आहे. तर मित्रांनो, संगमनेरला डायमा क्लिनिक म्हणून एक क्लिनिक आहे, तिथं एक ट्रीटमेंट घेतात. तिथं तुम्हाला ट्रान्सप्लांट वगैरे होत नाही, एक ऑइल देतात ते डॉक्टर आणि त्यांचा इफेक्ट इतका चांगला आहे की तिथं भरपूर गर्दी असते मित्रांनो. तर मित्रांनो, माझं सांगायचं तात्पर्य एवढाच की जर खरंच तुम्हाला गरज असेल, तुमचा जर कॉन्फिडन्स लो होत चाललेला असेल किंवा तुमचे केस खरंच गेलेले असतील, तर तुम्हाला अनुभव येऊ शकतो. कारण मित्रांनो, आता केस आहे तोपर्यंतच तुम्ही ट्रीटमेंट करू शकता. एकदा जर तुमचे केस गेले तर तुम्ही ट्रान्सप्लांट करूनही तुम्हाला हवी तशी केस भेटत नाहीत. त्याच्यामुळेच खरं तर मित्रांनो व्हिडिओ बनवणार नव्हतो मी, पण एक तुम्हाला आता मला माहिती आहे की जे बघताय लोक त्यांच्यापैकी थोड्याफार लोकांना तरी ही समस्या असणार आणि ज्यांना नाहीत त्यांच्या पण ओळखीत कोणाला ना कोणाला तरी ही समस्या असणार. तर मित्रांनो, त्यासाठी जर खरंच माहित असेल कोणाला तुमच्या ओळखीत असेल तर त्यांना सांगा, कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे मित्रांनो आणि तुम्हाला माहितीये माझा पूर्ण व्हिडिओ माझे डिटेल्स आहेत. तर तुम्हाला खरंच जर पाहिजे असतील ना, तुम्हाला जर वाटत असेल मी चुकीची माहिती, तर डायरेक्ट माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. मी कोणाची ब्रँडिंग करत नाही, फक्त एक तुमच्या माहितीसाठी तुम्हाला मार्गदर्शन व्हावं यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता थोडं दाखवणार आहे की दवाखान्यापाशी गेल्यानंतर किंवा तिथं कसे दवाखाना आहे किंवा काय दवाखाना आहे किंवा आतमध्ये कशा पद्धतीने जायला लागतं. तर तुम्हाला फक्त मॅपवरती, तुम्ही कुठं पण असताल, तुम्हाला फक्त मॅपवरती डायमा क्लिनिक संगमनेर म्हणून सर्च करायचंय. तुम्हाला ऍक्युरेट त्या क्लिनिकचा ऍड्रेस तुम्हाला तिथं भेटेल आणि तुम्ही तिथं जाऊन भेट द्या. बघा, तुम्हाला जर खरंच गरज असेल तर एकदा नक्की भेट द्या. मी तुम्हाला पुढे आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की हॉस्पिटल वगैरे कसं आहे दवाखाना किंवा तिथं किती गर्दी असते. चला तर मित्रांनो, आपण पुढे जाऊया आणि पुन्हा तुम्हाला मी पुढची माहिती दाखवतो. तर फायनली मित्रांनो, आपण इथं पोहोचलेलो आहे आणि आपण इथं गाडी लावलेली आहे. तुम्ही जर बसने वगैरे आले तर तुम्हाला 3 तासात 2.5-3 तासात पुण्यावरून बस इथं सोडते आणि जर तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा 2-व्हीलरने वगैरे आले तर तुम्हाला 3-3.5 तास लागतात. आम्ही पण गाडीनेच आलेलो आहे, आम्ही इथं गाडी लावलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथं चांगली अशी पार्किंग करण्यासाठी सोय केलेली आहे. तर इथं गाड्या लावू शकता तुम्ही आणि हे बघू शकता बाहेरच्या साईडला पण भरपूर अशी गर्दी आहे. इथं बघू शकता तुम्ही भरपूर गाड्या लागलेल्या आहेत तिथं. कारण मित्रांनो, कसं आहे ना, जर तुम्हाला जर अनुभव किंवा तुम्हाला जर त्याचा फरक जाणवत असेल तर लोक लांबून लांबून इथे येतात, भरपूर येतात. मी तर असं ऐकलंय की दुसऱ्या राज्यातून म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून पण लोक इथे येतात ट्रीटमेंट घेण्यासाठी. आणि आता आपण हॉस्पिटलकडेच जात आहे. त्या तुम्हाला चेन्नईवरून आले का तुम्ही? नाही आले का? दुसऱ्या आले का? तर आता हे काका आहेत, हे म्हणतायत की इथं एक जण चेन्नईवरून पण आलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, कारण कसं आहे, जर तुम्हाला फरक पडत असेल तर ट्रीटमेंटचा, तर लोक लांबून लांबून येतात इथे. तुम्ही बघू शकता ही गर्दी सगळं सांगते. तसं तर हॉस्पिटल खूप छोटं आहे इथं,
आणि डॉक्टर साहेबांचं म्हणणं असं येतं की जेव्हा मी ट्रीटमेंट घेत होतो 5-6 महिने मला झाले ट्रीटमेंट घेऊन, तर त्यांचं म्हणणं असं आहे की जवळपास आशिया खंडातला किंवा एक इंडियामधला सगळ्यात मोठा दवाखाना ते उभारत आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आहे ते डॉक्टर दायमा प्रवीण कुमार, तर हे बघू शकता ही जी गर्दी आहे ती सर्व इथंच दवाखान्यासाठी आलेली आहे. तुम्हाला ती बघू शकता तुम्ही गर्दी, भरपूर गर्दी आहे इथं. चला तर मित्रांनो तुम्हाला मी आतमध्ये गेल्यानंतर आतमधलं दाखवतो. तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता गर्दी आतमध्ये, हा हॉस्पिटल आहे आणि फ्युचर हॉस्पिटल कशा पद्धतीचं असेल हे त्यांनी इथं एक पॅम्पलेट लावून दाखवलेलं आहे. तर मित्रांनो हे आहे दायमा क्लिनिक आतमधल्या साईडनं कशा पद्धतीनं आहे. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही जिन्याच्या खालीच तुम्हाला इथंच यांचं मेडिकल पण आहे आणि तुम्हाला पूर्ण मेडिसिन इथंच भेटली जाते, त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे जायची गरज पडत नाही. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हॉस्पिटल छोटं आहे पण चांगलं आहे. मित्रांनो मित्र जाऊन आलेला आहे वरती, त्याची ट्रीटमेंट वगैरे झालेली आहे आणि त्याला बघू शकता तुम्ही 2 ऑइल दिलेले आहे ते बघू शकता तुम्ही, एक सकाळी आणि एक संध्याकाळी लावण्यासाठी, आणि मेडिसिन दिलेले आहेत एवढंच ते डॉक्टर तिथं देतात पहिले वेळेस गेल्यावर. तर मित्रांनो इथला ट्रीटमेंटचा अनुभव मी घेतलेला आहे, चांगला आहे आणि इथं भरपूर लोक येतात बाहेरून वगैरे लांबून लांबून लोक येतात. जर खरंच तुम्हाला केसाचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्की इथं भेट द्या. आणि जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल किंवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.